विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात सत्ता बदल झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा झाल्यानंतर शपथविधी होईपर्यंत अनेक नेत्यांची नावं ही उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती त्यातील एक नाव म्हणजे पंकजा मुंडे पण त्यानंतर फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले एकूणच सत्ता स्थापनेच्या दिवशी पंकजा मुंडे चांगल्याच सक्रिय झालेल्या दिसल्या त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही यावरून आता चर्चा सुरू आहेत अशातच आता पंकजा मुंडेंनी नव्या सरकारला सूचना देत एक आवाहन केलंय लागल्यात त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आता मैदानात उतरल्यात नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी असं सूचक ट्विट पंकजा मुंडेंनी केलंय त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका होत असल्याने पंकजा मुंडे यासाठी मैदानात उतरल्याचं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे राज्यातील ब्याण्णव नगर आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे विशेष म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने आरक्षणाविनाच या निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता नव्या सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रोषाला सामोरं जावं लागण्याची देखील शक्यता आहे विशेष म्हणजे सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर सतत टीका झाली होती पंकजा मुंडेंनीसुद्धा ठाकरे सरकारवर टीका केली होती आता शिंदे फडणवीस सत्तेत आहेत त्यामुळे आपल्याच पक्षाचं सरकार असल्याने पंकजा मुंडे यावर पुढे काही भाष्य करतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि या निवडणुका ओबीसीच्या राजकीय आरक्षणा विनाश होणार असतील तर भाजपचे ओबीसी नेते काय पाऊल उचलणार ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे आगामी काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठं घमासाण होणार हे मात्र नक्की पंकजा मुंडे यांच्या या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद